नमस्कार, मी ऐश्वर्या, तुमचं सर्वांचं आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये स्वागत करते. कल्याणमधील टोविंग व्हॅन कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार आला समोर. सदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रॅफिक पोलीस किंवा टोविंग व्हॅनचे जे कर्मचारी आहेत ते कसे चुकीच्या मार्गांचा अवलंब करून सामान्य नागरिकांना लुबाडायचे काम करत आहेत. याचं एक प्रकरण ठाण्यामधील जागरूक नागरिक अजय जेया याने उघडकीस आणलेलं आहे. ते सातत्याने वाहतूक पोलिसांचे भ्रष्टाचार उघडकीस आणत असतात, तसेच हे एक प्रकरण त्याने उघडकीस आणले आहे. सत्य उघडकीस येईल म्हणून ट्रॅफिक पोलीस कर्मचारी पळून गेला तर त्यावर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नक्की काय कारवाई करतात, आता हे जाणून घेणं गरजेचं. तर बघत राहा सदर व्हिडिओ. दुर्गाडीला असतात. इथे कोण आहे? कुठे तुम्ही आहेत का? मी नाही आहे, चहा आणायला गेलो. चहा आणायला गेला का? तुम्ही कोण? मी तुमचं बघतो. तुम्ही कोईंगचं बघताय? मी सुट्टीवरती जो आहे ना तो चहा आणायला गेलाय. नाही नाही, तो आता पळून गेला आमच्या समोर. कोण पळून गेला? आता तो पळून बसलेला, रेकॉर्डिंग केलेलं आहे. मला आय डी दाखव ना, त्या पोराला बोलव ना, तो चाय घ्यायला गेले. आणि अधिकारी कोण आहेत त्यांना बोलव. आता टोईंग करून कुठली कुठली गाडी आणली होती? गाडी उचलल्यावर आपण एक 200 रुपयाची पावती देतो आणि नो पार्किंगची ते सावले पासची ते साहेब पावती मारतात का? सावले साहेब स्वतः मारतात. हा साहेब मारतात का? पण आता एका गाडी आम्ही आणलं तर त्याच्यामध्ये 710 रुपये घेतले पर्सनल मोबाईलमध्ये. कोणाकडून? आता व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही दाखवतो. तो पोरगा इथे बसलेला, तो पळून गेला माझ्याकडनं. याच्याकडून मला बोलला पर्सनल रेकॉर्ड आहे. आत्ताच गाडी आहे, गाडी पण बाहेर आहे. आणि अधिकारी कोण होते इथे? हे बघ, हे कोणाचं आहे? आपलं तर हे आम्ही शोधून काढू, त्यात काय हे नाही. आता हा कायदा आहे, कायद्याप्रमाणे जो अंमलदार गाडी उचलून आणतो ना त्यांनीच इथे बसून फाईनचं बोललं पाहिजे. तुम्ही फक्त तुमचं टोईंग विषय बोललं पाहिजे. जर समजा तुम्ही त्यांच्या प्रतिनिधी बनून तुम्ही घेतलं पैसे तर त्यांची नोकरी झाली. हे आमच्याकडे लेटर आहे ठाण्यामध्ये. आम्ही सर फक्त आमची टोविंगची पावती आता घेतल्या नाही. ज्यांनी घेतले ते आहे का इथे? नाही. ज्यांनी एक मिनिट बघा, इथे जे आहेत ते सगळे इथे काम करणारे जेवढे आहेत ना तेवढे इथे आहेत. बरोबर. ज्यांनी पैसे घेतले काय ज्यांनी घेतले तो काम नाही करत. मी काय म्हणतो, त्यांनी त्याचं हे मांडू दे. आता माझं एवढंच म्हणणं आहे, कायद्याप्रमाणे ते अधिकारीनी फाईन घेतली पाहिजे होती 500 रुपये. मी लोकांना माहिती देतो की समजा टोईंग करून गाडी आणलं तुमचं तर 200 रुपये टोईंग चार्जेस जे आहेत तेच हे लोक घेऊ शकतात. बाकी फाईनचा विषय तुमचं जे काय लीगल फाईन आहे 500, 1700, 1500 रुपये फाईन असेल ते फक्त तो अधिकारीच घेऊ शकतो. आणि ते ई चलान मशीनमध्ये ते अधिकारी तिथे उपस्थित राहून त्यांनी घेतलं पाहिजे. जर तो अधिकारी तिथे उपस्थित नसणार आणि यांनी त्यांच्या बिहाफमध्ये पैसे घेतले किंवा त्यांनी म्हटलं की साहेबांनी म्हटलं आम्हाला पैसे द्या तर त्या साहेबा जे अधिकारी असेल अंमलदार असेल त्यांच्यावरती कारवाई होते. अशा एक प्रकारे एका अधिकारीवरती अंमलदारवरती निलंबनची कारवाई करण्यात आली आहे. अशा सेम प्रकरणात आता इथे काय घडलं, आम्ही आमची गाडी लावली होती जाणून बुजून आम्हाला माहीत होतं. त्यानंतर गाडी उचलून आणल्यानंतर सागरजीनी आता तुम्ही पुढे सांगा इकडे काय घडलं होतं. आल्यावर त्याला विचारलं फाईन किती आहे? 700 रुपये. कोणाला विचारलं सर? तो जो इथं बसलेला तो
आता व्हिडिओ दाखवा, व्हिडिओ आहे आमचा, एक मिनिट, पहिला तुम्ही तुमचा आयडी दाखवा, तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल आणि तुम्ही आयडी घालूनच इथे बसलं पाहिजे, ठीक आहे? आणि ऐका, आयडीसाठी ऐका, हा मी आज कामावरती नाही आहे, तुम्ही बोलूच नका, तुम्ही बोलूच नका, तुम्ही इथून निघून जा, इथून तुमचा काय संबंध नाही, तुमच्यावरती कारवाई करायला आम्ही मागणी करू, तुमचं इथे काम नाही, आम्ही, हा बोल, बोला, मी कामावरती इथं आहे, मी आज कामावरती आम्ही सुटले, आम्ही इथे चहा प्यायला आलो, चहा प्यायला जबाबदारी घेतोय, मी कशी जबाबदारी, आता कशाला, तर जे जबाबदार असेल ना अधिकारी त्यांना बोलून द्या, आता तुम्ही मध्ये कोण कोण अंमलदारी, तुम्ही होते, आता ही गाडी आणल्या, जे पण इथे कोण चाली गाडी, दुसरी गाडी ते कुठे गेले, राऊंडला गेले, आणि तुमची गाडी, आता तुमच्या विभागातले साहेब कुठे आहेत, त्यांना सांगा, त्यांना बोलवा, कोणतरी असेल ना इथे, तो कोण ज्याचा काय संबंध नाही तो आमच्याशी बोलणार का, आणि एवढं बोला, अंमलदारांनी पैसे घेतले पाहिजे, पाहिजे बोलणं करायला पाहिजे, या पुराणी पसरल याच्यामध्ये, तर आता परिपत्रक पण मी दाखवतो, तुम्हाला तर माहितीच असेल साहेब, परिपत्रक मध्ये असं म्हटलेलं आहे, जो अंमलदार असेल त्यांनी दंड कारवाई पोलीस केलं पाहिजे, अगदी बरोबर, त्याचबरोबर समजा यांनी मध्यस्थी केलं आणि यांनी पैसे घेतले तर त्या अंमलदारावरती निलंबनाची कारवाई होते, असं एका अधिकारीवरती निलंबनची कारवाई कोपरीमध्ये झालेली आहे, तर आता आम्ही आमचं रेकॉर्डिंग आमच्या सेफ्टीसाठी करतोय, लोकांना जनजागृती करण्याकरता आणि लोकांना या गोष्टी माहिती देण्याकरता, या जागेवर साहेब कमीत कमी 7-8 पोळं बसलेली, आम्ही आलो की सगळे पळून घेतो, असं चालणार आहे का, आता जे काय अंमलदार असतील ना त्यांना बोलूया, आम्ही आता गेलो राऊंडला गेले, राऊंडला गेले, ठीक आहे, तेव्हापर्यंत आम्ही थांबतो, आता असेल त्यांनी दंड कारवाई पोलीस केलं पाहिजे, अगदी बरोबर, अगदी बरोबर, त्याचबरोबर समजा यांनी मध्यस्थी केलं आणि यांनी पैसे घेतले तर त्या अंमलदारावरती निलंबनची कारवाई होते, असं एका अधिकारीवरती निलंबनची कारवाई कोपरीमध्ये झालेली आहे, आता आम्ही आमचं रेकॉर्डिंग आमच्या सेफ्टीसाठी करतोय, लोकांना जनजागृती करण्याकरता आणि लोकांना या गोष्टी माहिती देण्याकरता, या जागेवर साहेब कमीत कमी 7-8 पोळं बसलेली, आम्ही आलो की सगळे पळून घेतो, असं चालणार आहे का, तर आता जे काय अंमलदार असतील ना त्यांना बोलूया, आम्ही आता गेलो राऊंडला गेले, राऊंडला गेले, ठीक आहे, तेव्हापर्यंत आम्ही थांबतो, आता मला फक्त लोकांना हेच सांगायचं आहे, पर्सनल मोबाईलमध्ये आत्ताही आपण इथे कल्याण कुठे कल्याणमध्ये, ठीक आहे, कल्याणमध्ये लोकांनी आपल्याला तक्रार दिली होती की पर्सनल मोबाईलमध्ये पैसे घेतात, याचा कुठलाही पैशाचं रिसिप्ट दिलेलं नाही, 700 रुपये पर्सनल मोबाईलमध्ये त्यांनी पैसे घेतलेले आहेत, बरोबर, तर त्याच पद्धतीने आज आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं, ते सगळे पळून गेले, आता बघू पुढचं आम्ही अपडेट करू, लाईव्ह येऊ आणि या सगळ्या गोष्टीबद्दल मी माहिती देऊ, कल्याण मध्ये जे तक्रार आली होती की इथेही भ्रष्टाचार चालू आहे मोठ्या प्रमाणे, टोईंग व्हॅनचं भ्रष्टाचार तर पूर्णपणे चालू आहे, तर मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट तुमच्या नजरेत आणण्यासाठी आज असा विषय मांडतोय, जर समजा तुमची गाडी कोणी टोईंग केलं असेल, ज्या टोईंग अधिकारी असेल तोच तुमच्याकडून फाईन घेऊ शकतो, इतर कुठलाही माणसं फाईन घेऊ शकत नाही, त्यांनी समजा ते टोईंगचे कर्मचारी जे आहेत त्यांनी अधिकारीचं नावानी सांगितलं की साहेबांनी सांगितलं मला पैसे फाईन द्या म्हणून, तर अशी गोष्ट तुमच्या नजरेत आलं की तुम्ही लेखी तक्रार द्या, त्या अधिकारीवरती निलंबनच कारवाई होते, अशाच एक घटना आपल्या कोपरी ट्राफिक डिपार्टमेंटमध्ये झालं होतं, तेव्हा त्या अधिकारीवरती कारवाई झाली, तर हे लक्षात ठेवा की ज्यांनी गाडी उचलली आहे तोच अधिकारी त्या ठिकाणी राहून तुम्हाला फाईन करू शकतो, इतर कोणीही तुम्हाला फाईन करू शकत नाही, इतर कोणीही त्यांच्या बिहाफमध्ये पैसे मागितलं तर त्या अधिकारीवरती निलंबनची कारवाई होईल, आता ज्या घटना घडल्या त्यानंतर आम्ही तिथे थांबलो आणि आम्हाला ते समजून आलं की ते अधिकारी काय आता येणार नाही,
आम्ही जेव्हापर्यंत, तर आता हे या एव्हिडन्स व्हिडिओज जे आम्ही काढलेत हे या सगळ्या गोष्टी आम्ही डीसीपी ऑफिस ठाणे इथे आम्ही त्यांना देणार आहेत आणि कारवाईची मागणी करणार आहेत. पण कारवाई हा एक दोन लोकांवरती होत असेल याच्यानी काही बदल होणार नाहीये. सर्वसामान्य नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की टोईंगचा विषय इल्लिगल पद्धतीने चालू आहे, याच्यामध्ये मोठा पैसा आहे, भ्रष्टाचार आहे. तर सर्वांनी या विरोधात आवाज उचललं पाहिजे. हा हे जे डॉक्युमेंट आहे हे मी कमेंट आणि इतर माझ्या फेसबुक याच्यामध्ये मी टाकणार आहे, हे तुम्ही वाचा आणि तुम्ही समजून घ्या. धन्यवाद.